नमस्कार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी सुफी सय्यद आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज सुरुवातीला अशा काही ठळक घडामोडी हेल्पिंग हँड्स युथ फाउंडेशनची महाराष्ट्रात लॉकडाऊन न करण्याची मागणी नागापूर बोलेगाव येथील जय भवानी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकाश कातोरे मित्रमंडळाच्या वतीनं पाणपोईचे शुभारंभ लेखीपत्र दिल्यानं नरेंद्र मोदी आर्मीचे पारनेरचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांचं आत्मदहन आंदोलन मागे आता सविस्तर महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना लॉकडाऊन न करता डब्ल्यू एच ओची गाईडलाईनच्या नियमांची कठोर अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्याची मागणी हेल्पिंग हँड्स युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भैया बॉक्सर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे कोरोना महामारीनं मागील वर्षी संपूर्ण जगात धुमाकूळ घातला होता संपूर्ण देश भयभीत झाला होता या भीतीपोटी केंद्र शासनानं संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली परंतु परिस्थिती आटोक्यात आल्यानं शासनाच्या वतीनं अनलॉकची घोषणा करण्यात आली सध्याची परिस्थिती पाहता खूप लोकांचा रोजगार गेलेला आहे व्यवहारही मोठ्या प्रमाणात ठप्प झाले आहेत कोरोना महामारीमुळे अनेक महिने संपूर्ण महाराष्ट्र बंद होता यामध्ये गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले महाराष्ट्रात हातावर पोट असणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे अनेक गरजू शहरामध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लोक बाहेरून येत असतात सध्याची परिस्थिती पाहता भुकेमुळे आर्थिक परिस्थितीमुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मृत्यूचे आणि आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे सध्याची गोरगरीब जनतेचा विचार करता लॉकडाऊन हा पर्याय नाही लॉकडाऊन झाल्यास देशाचे आणि आपल्या महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि कोरोनापेक्षा दारिद्र्य आणि भुकेमुळे मरण्याची आकडेवारीत वाढ होईल संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहता डब्ल्यू एच ओची गाडला गाईडलाईनची अंमलबजावणी गरज आहे यासाठी लॉकडाऊन न करता नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचं आपल्या निवेदनामध्ये त्यांनी म्हटलं आहे वृत्तसंपादन विभाग एटीव्ही न्यूज अहमदनगर नागापूर बोलेगाव येथील जय भवानी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आकाश कातोरे मित्रमंडळाच्या वतीनं पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला यावेळी युवा नेते आकाश कातोरे विकी राऊत विशाल वागचौरे संजय बोठे कौस्तुभ राऊत महेश येणारे निलेश बेंद्रे सुहास पवार विष्णू झेंडे लियाकत पठाण साईनाथ आमले संदीप गांगर्डे बाबुराव आघाव किशोर कोलते भाग्येश आंधळे आदी उपस्थित होते आकाश कातोरे म्हणाले की उन्हाळ्यात माणुसकीच्या भावनेनं वाट सुरूच्या सोयीसाठी या पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची पाण्याची तहान भागवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे वृत्तसंपादन विभाग ए न्यूज अहमदनगर शहरातील नियोजित उड्डाणपुलास माजी केंद्रीय मंत्री स्वर्गवासी दिलीप गांधी यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी नरेंद्र मोदी आर्मीचे पारनेरचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी शिवजयंती दिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता उड्डाणपुला सदर नाव देण्यासाठीचा प्रस्ताव भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना कळवलं असल्याचं लेखी पत्र दिल्यानं आंबेडकर यांनी एकतीस मार्च चे आत्मदहन आंदोलन मागे घेतले तसंच भविष्यात सदर उड्डाणपुलाला स्वर्गवासी गांधी यांचे नाव न दिल्यास पूर्वसूचना न देता आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे माजी केंद्रमंत्री दिलीप गांधी यांनी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून शहराच्या विकासासाठी मोठं योगदान दिलेलं आहे त्यांनी आयुष्यभर गोरगरिबांचे आश्रू पुसण्याचे आणि वंचितांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य केले जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे योगदान हे ज्ञात आहे शहरात उड्डाणपूल व्हावं ही त्यांची इच्छा होती त्यांनी शेवटपर्यंत उड्डाणपूल होण्यासाठी केंद्र सरकारला वेळोवेळी पाठपुरावा केला होता शहरातील उड्डाणपूल होण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे या उड्डाणपुलास त्यांचे नाव द्यावे ही जनसामान्यांची मागणी असल्यानं नरेंद्र मोदी आर्मीच्या वतीनं रघुनाथ आंबेडकर यांनी सदर मागणी केली होती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक दिवान यांनी सदर मागणीचे पत्र भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांना यांच्याकडे पाठवलेलं असून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कारवाईचे आश्वासन दिल्यानं आंबेडकर यांनी आत्मदहन आंदोलन मागे घेतले तर सदर मागणीसाठी युवा नेते सुभेंद्र गांधी प्रकल्प संचालक दिवान यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे वृत्तसंपादन विभाग एटीव्ही न्यूज अहमदनगर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत नमस्कार